या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. एवढ्या मताधिक्यानं निवडून आलेला माणूस काय असं घडलं की ज्याच्यातून 89 पाटलाचं तिकीट कट झालं आणि स्मिताताईला तिकीट दिलं गेलं. मला वाटतं हा प्रश्न जनता आता यांना विचारल्याशिवाय राहणार. आणि म्हणून अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर आपण तुम्ही सगळे मोठे नेते बोलाल, पण भाईसाहेब परवा 89 पाटील खासदार अजूनही खासदार आहे, त्याची सभा पारवायला झाली आणि त्याने एकच प्रश्न सभेत विचारला की माझा काय गुन्हा झाला की ज्याच्यामुळे माझं तिकीट कापलं. ज्यांना आता आसमान दोनच बोट राहिलेले ते नेते, भाजपचे नेते गिरीश महाजनाला त्यांनी प्रश्न विचारला की मला ब्लॅकमेल केलं गेलं, हे मी बोलत नाही, त्यांच्या क्लिप फिरत आहेत, ते सतीश अण्णा पाटील बोलत नाही संजू दादा, की मला ब्लॅकमेल केलं गेलं, माझ्याकडून पैसा मारला गेला. तो भाजपच्या जिल्हाध्यक्षापासून गिरीश महाजनांपर्यंत तो पैसा गेला आणि तरी देखील माझं तिकीट कापलं. बिचारे भावनावे झाले रडत पण होत. तर साहजिक आहे 3.5-4 लाख मतानं जेव्हा वाजसाहेब निवडून येतो त्याचं तिकीट कापलं जातं तर दुःख आहे त्याला. आता माझ्या पारवायाचं तिकीट गेल्यामुळे मला तर दुःख आहे. शेवटी पारवा हे आमची रणभूमी झालेली होती, बोरे काका नंतर ते अजूनही तयारी होती त्यांची. असं काय झालं हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल गिरीश महाजनला.